संविधान खतरे में है, यह सरकार संविधान को खत्म करना चाहती है, ऐसा आरोप लगाते हुए जयंत पाटिल ने सरकार की कार्यप्रणाली पर सवाल खड़े किए हैं। उन्होंने आज दीक्षा भूमि पर मीडिया के सामने अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने क्या कहा, आइए देखते हैं। देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झाली, त्यावेळी त्यांनी संसदेच्या इमारतीला पहिल्या पायरीला वाकून वंदन केलं आणि त्यानंतर इमारतच बदलली। तसं आज संविधानाच्या दिवशी, आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी आज घोषणापत्र ते जारी करत असतील त्यांच्या पक्षाचं, तरी त्याचा अर्थ हाच आहे की देशभर आज लोकांना कळून आलेलं आहे की संविधान बदलण्याचा कट 400 पारमध्ये दिसतोय आणि म्हणून त्या दृष्टीनं लोकांचा अधिक संभ्रम तयार करावा आणि लोकांना समजूत घालावी अशी पाळी आता आलेली आहे।